मुरबाड मधील एसबीआय बँक एटीएम मधून 45 लाख रुपयांची चोरी करणाऱ्या 4 आरोपींच्या मुरबाड पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या. चोरी करण्यात आलेल्या रकमेतून एका आरोपीने 2 लाखाचे पीडीसी बँकेचे कर्ज फेडले तर दुसऱ्या आरोपीने 1,10,000 रुपये मोटरसायकल व बोलेरो गाडी दुरुस्ती यासाठी खर्च केले असून उर्वरित रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. मुरबाड शहरातील सोनारपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये ग्राहक आपले पैसे काढण्यासाठी गेले असता पैसे निघत नसल्याने त्यांनी शाखेशी संपर्क साधला. याबाबत बँक अधिकारी कर्मचारी यांनी अधिक पाहणी केली असता सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 106/2021 भारतीय दंड विधान संहिता कलम 380/34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्काळ तपासात सुरुवात देखील करण्यात आली होती. मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींना जेरबंद केल्याचे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मुरबाडला एटीएमची चोरी झालेली आहे, एटीएम मधून जी एसबीआयची चोरी झालेली आहे, यामध्ये जो मुख्य आरोपी आहे तो एटीएम मध्येच पैसे भरण्याचं काम करायचं अशी एक माहिती आपल्याला आहे. त्या एटीएम मध्ये नाही, दुसऱ्या एटीएम मध्ये. आता त्याला कशी माहिती मिळाली याविषयी तपास सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण रिकव्हरी केलेली आहे. 45 लाख रुपये सुमारे चोरीस गेलेले होते. 42 लाखाची रिकव्हरी सर्व मिळून झालेली आहे. रोख रक्कम 39,69,000 आहे आणि इतर रक्कम अशी मिळून 42 लाखाची रिकव्हरी झालेली आहे. उर्वरितसुद्धा मालमत्ता आपण हस्तगत करतो आहे. याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. यांनी आणखी कुठे एटीएमची चोरी केलेली आहे का आपल्याला माहिती मिळते की त्यांनी छेडछाड केली एटीएमची? चोरीची अजून माहिती मिळालेली नाही, मात्र छेडछाड त्यांनी एटीएमची प्रयत्न केलेला आहे अशी माहिती मिळते आहे. त्याबाबत सुद्धा तपास सुरू आहे. हे त्यांचं जर का खपलं असतं आणि हे डिटेक्ट झालं नसतं तर त्यांची आणखी हिंमत वाढून इतरही ठिकाणी काही होण्याची शक्यता होती. मात्र खूप चांगलं डिटेक्शन झालेलं आहे आणि पूर्ण माल ऑलमोस्ट 95% आपली रिकव्हरी झालेली आहे. 46 लाख सर नुकतीच 15 दिवस. त्याचं इथेच छेडछाड कुठे कुठे केलेली आहे एटीएमची यापूर्वी त्या सगळ्याचा तपास आपण याच्यामध्ये करतो. आता तपास सुरू आहे आपला की काय एक्झॅक्टली त्यांचं हे टेक्निकल नॉलेज कसं, त्याचाच तपास सुरू आहे की टेक्निकल नॉलेज त्यांना कसं मिळालं. त्यातला एक जो होता तो या संबंधित आहे ही तर माहिती आपली आहे. आता टेक्निकल नॉलेज विषयी तपास सुरू आहे की त्यांना एक्झॅक्टली कसं ही माहिती मिळाली. तर चोरी करण्यात आलेल्या रकमेतून एका आरोपीने 2 लाखाचे पीडीसी बँकेचे कर्ज फेडले तर दुसऱ्या आरोपीने 1,10,000 रुपये मोटरसायकल आणि बोलेरो गाडी दुरुस्ती यासाठी खर्च केले असून उर्वरित रक्कम ही पोलिसांनी हस्तगत केली आहे. सर्व आरोपी हे मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून कळभांड येथील नरेश भाऊ मोरे, तुळई येथील नितीन चौधरी, रमेश चौधरी, सुरेश चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींची नावे आहेत. तर यातील एक आरोपी हा अन्न बँक एटीएम मध्ये पैसे भरण्याचे काम करीत असल्याने सदर एटीएम मशीनला कसल्याही प्रकारचे नुकसान न करता अगदी शिताफीने ही रॉबरी घडल्याचे यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सांगितले. मात्र यापूर्वी या चोरट्यांनी काही गुन्हे केलेत का किंवा यात आणखी कोणी सामील आहे का याबाबत पुढील तपास सुरू आहे. तर एवढ्या जलद गुन्ह्याचा तपास लावून एवढी मोठी रिकव्हरी केल्याबद्दल मुरबाड पोलिसांचे कौतुक केले जात आहे. वृत्त विभाग, शहापूर माझा, महाराष्ट्र माझा.